हिम्मत असेल तर गोव्याला एक मतदार संघ लढवात नुसती भाषण कसली करता चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांना गोव्यातून लढण्याचं थेट आवाहन केलेलं। गोवा विधानसभा निवडणुकीवरून राज्यातील राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळतंय। गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा मुलगा उत्पल पर्रिकर यांच्या उमेदवारीवरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली। याला प्रत्युत्तर देताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांना गोव्यातून लढण्याचं थेट आव्हानच दिलेलं आहे। त्याचबरोबर संजय राऊत गोवा विधानसभेच्या विषयावरून बरीच वक्तव्य करतात। दिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांच्या मुलाला उमेदवारी देण्यावरूनही ते टीका टिप्पणी करतात। उत्पल पर्रिकर यांना भाजपानं उमेदवारी दिली तर त्यांना बिनविरोध विजय करण्याची हमी शिवसेना आणि इतर पक्ष देणार का असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी राऊतांना उपस्थित केला। उत्पल पर्रिकरांचा ज्या प्रकारे अपमान केला जातो, मनोहर पर्रिकरांच्या चिरंजीवाचा त्यांची लायकी काय हे असं विचारलं आम्ही, तर त्यांचं कर्तृत्व काय की पर्रिकरांच्या कुटुंबाविषयी अशा प्रकारे तुम्ही बोलताय, तर माझी अशी भूमिका आहे जर उत्पल पर्रिकर, मला खात्री आहे उत्पल पर्रिकरांना उमेदवारी त्यांना द्यावी लागेल। ज्या प्रकारे आमचा सगळ्यांचा दबाव आहे, उत्पल पर्रिकरांचा नाही, आम्ही सगळे जे त्याच्या पाठीशी उभं राहिलो, त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाला उत्पल पर्रिकरांचा विचार करावा लागतो आहे, तो केला जातो आहे दिल्लीमध्ये, हे पण तुम्हाला आम्ही सांगतो। पण नाही झालं आणि उत्पल पर्रिकर अपक्ष लढणार असतील तर सर्व राजकीय पक्षांनी मतभेद विसरून उत्पल पर्रिकरांच्या मागे ठामपण उभं राहावं अशी आमची भूमिका आहे। गोव्याचे प्रभारी देवेंद्रजी फडणवीस आहेत, केंद्रामध्ये आमचे अध्यक्ष जगतजी आहेत, आमची पार्टी अध्यक्ष ओरिएंटेड आहे आणि त्यामुळे कारण बाकीच्या पार्ट्यांना अध्यक्ष ठरवण्याची सवयच नाही, काँग्रेसला गेले 2.5 वर्ष अध्यक्षच मिळालं नाही, त्यामुळे ते निर्णय करतील। माझा सवाल असा आहे की पर्रिकरांच्या मुलाबद्दल इतकं प्रेम आहे, अजून काही निर्णय झालेला नाही बीजेपीचा, पर्रिकरांच्या मुलाला बीजेपीने तिकीट दिलं तर तुम्ही सगळेजण पर्रिकरांच्या प्रेमापाठी निवडणूक लढणार नाही आणि ती भाजपच्या चिन्हावरची पर्रिकरांच्या मुलाची जागा बिनविरोध देणार का हे सांगा। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी।